हरिओम, मी सचिन सिंह अडसूळ, कल्याण पश्चिम केंद्र. सध्या मी सिएट टायर लिमिटेड भांडूप प्लांटला काम करतो आहे, असिस्टंट मॅनेजर इनडायरेक्ट टॅक्सेशन. ही ओळख बापूंकडे आल्यापासूनची ओळख आहे की ह्या कंपनीमध्ये लागलो त्याच्यासाठी पूर्ण श्रेय जर द्यायचं आहे कुणाला, तर ना माझ्या इंटरव्ह्यूला ना मला कुणी रेफर केलं त्याला, तर पूर्ण श्रेय जाईल ते माझ्या बापूंसाठी. मी मूळचा मुंबईचा आहे, म्हणजे कल्याणमध्ये राहिला आहे. काही आर्थिक अडचणी होत्या, त्याच्यामुळे जॉब चेंज करायची खूप गरज लागत होती. मी होतो डोंबिवलीमध्ये कामाला, डोंबिवली MIDC मध्ये. तेव्हा सॅलरी मला पुरत नव्हती काही घरच्या कारणांमुळे, तर मग मी जॉब चेंज केला, इंटरव्ह्यू दिली, तर मला महाडमध्ये ऑफर आली. पूर्ण मुंबईच्या बाहेरची होती, थोडीशी CTC खूप छान मिळाली होती, म्हणजे आत्ता सध्याची जी होती त्याच्यामध्ये 40-50% हाईक दिला होता, प्लस माझी डेझिग्नेशन वाढली होती. मी आता होतो एक्साईज एक्झिक्युटिव्ह, तर मला त्यांनी असिस्टंट मॅनेजर एक्साईज आणि एक 6 महिन्याच्या प्रोबेशन पिरियड नंतर मॅनेजर असं मला लिहून दिलं होतं त्यांनी पूर्ण. त्या पद्धतीने मी तिथे जॉईन होण्यासाठी पूर्ण मित्रांकडून इन्क्वायरी करून घेतली, कंपनीची सगळं काही केलं आणि तिकडे जायचं हे पूर्ण फायनल केलं. कारण कंपनी मला सगळं रिइम्बर्स करत होती, येण्याजाण्याचा खर्च, राहण्यासाठी जो काय रेंट लागणार होता तो, मुलांची शाळा चेंज झाली तर मुलांच्या शाळेचा खर्च सगळं कंपनीने मान्य केलं होतं. महाडमध्ये तसं ओळखीचं फक्त माझ्या एक मित्राची बहीण वंदना विरा बोरले, तिनेच मला ॲक्च्युली बापू हे सगळं दाखवलं, म्हणजे बापू काय. कारण माझ्या मुलाला ज्या पद्धतीने अनुभव आला तो तिच्याकडूनच आला, म्हणजे तिने मला उदी आणून दिली, त्याच्यानंतर मुलाला फरक जाणवला आणि मग मला बापूंच्या बाबतीत कळायला सुरुवात झाली. मी ठरल्याप्रमाणे इथे रिझाईन दिलं, महाडला जॉईन झालो. जॉईन झाल्यानंतर पहिले 2 दिवस तर माझ्या राहण्याचं शिफ्टिंग वगैरे त्याच्यातच गेले. मला नंतर जॉईन केल्यानंतर पहिल्या दिवशी गेटवरून प्रत्येक डिपार्टमेंटला इंडक्शनसाठी घेऊन गेले, सगळ्या जनरल मॅनेजर्स वगैरेंशी इंडक्शन झालं, सगळं काही झालं. मग नंतर वेळ आली माझ्या केबिनमध्ये जायची, म्हणजे माझं जे डिपार्टमेंट आहे त्या केबिनला जायची वेळ आली. तर मला तिथपर्यंत म्हणजे पहिल्या दिवशी नेतच नव्हते की हा फिरवतच होते, म्हणजे सगळीकडे. माझा जो मेन लेडीज होती मला बॉस, ती वेगळ्या ठिकाणी बसायची, वेगळ्या बिल्डिंगमध्ये बसायची, तिथेच बसवलं मला पहिल्या दिवशी. म्हटलं ठीक आहे, दुसऱ्या दिवशी बसवतील, मे बी अरेंजमेंट नसेल झाली माझी बसायची. दुसऱ्या दिवशी गेलो, दुसऱ्या दिवशी परत सांगितलं तिथेच बस जाऊन. मी विचारलं, म्हटलं मला जागा नाही का बसायला, कारण मी 2 दिवस झालं येऊन बसतो. मला नाही म्हणे तुझी अरेंजमेंट करून देतो आहे आम्ही वेगळे, म्हणून तुला इथेच बसावं लागेल. ठीक आहे, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, काम काहीच नाही, सकाळी जायचं संध्याकाळी घरी यायचं, काही नाही, कुठला पेपर हातात देत होते का काही नाही. मी आपले एक्साईजचे बुक्स उचलायचो, थोडेफार वाचायचो दिवसभर, लंच संध्याकाळी घरी. 4 दिवसानंतर मलाच राहावे ना, कारण काम करायची सवय. मी इथे एक्झिक्युटिव्ह होतो तरी माझ्या हाताखाली 15-16 जणांची टीम होती, म्हणजे मला पूर्ण टीम हँडल करायची सवय होती, आणि तिथे गेल्यानंतर काही कामच मिळेना मला. मी थोडासा अचंबित झालो की हे मला काम का नाही सांगत आहेत, जर मला कामासाठी आणलं तर काम का नाही सांगत आहेत. बाकी सगळे व्यवस्थित बोलायचे, सगळं काही चांगलं चालायचं माझं तिथे. मग नंतर मी 5व्या दिवशी थोडा रागातच बोललो त्या मॅडमबरोबर की मॅडम मला काहीतरी सांगा ना, कुठे बसणार, काय बसणार, 4 दिवस झाले असाच फिरतोय. तर म्हटलं ठीक आहे, मी तुला सांगते कुठे बसतो. तर एका ठिकाणी एक प्लांट होता, त्याच्या बाजूला रिॲक्टर होता केमिकलचा, ॲक्च्युली ती ॲरोमॅटिक कंपनी होती, म्हणजे ॲरोमा होता तिथे, ॲरोमा बनायचा. त्या रिॲक्टरच्या बाजूला एक टेबल टाकला होता, साधा मोडकळीला आलेला टेबल, एक मागे मोडकळीला आलेली लाकडी खुर्ची, आणि सांगितलं ही तुझी जागा आहे. मी म्हटलं बसायला जागा नाही म्हणून बसवायला दिलं का, असंच बसवलं. 2 दिवस त्याच्यातच गेले, तशा ठिकाणी बसलो, म्हणजे मला खूप त्रास झाला ॲक्च्युली. त्या ॲरोमा कंटिन्युअस स्मेल घेऊन घेऊन डोकं जडवायचं, कधी असं वाटायचं की चक्करच येते, तरी केलं 2 दिवस. आणि नंतर सांगितलं थोडी जागा शिफ्ट करा, तर नाही म्हणे जागा नाही शिफ्ट होणार, तुम्हाला इथेच बसावं लागेल आता थोडे दिवस. म्हटलं काम द्या. मग काम काय दिलं, ही फाईल उचलायची, मॅडमकडे घेऊन जायची, मॅडम सह्या करून देतील, ती फाईल घेऊन परत इकडे येऊन बसायचं, बस. म्हणजे जस्ट लाईक प्यून, जा काम कर आणि येऊन बस, फायलिंगला पेपर द्यायचे काय. मी म्हटलं रिअल काम द्या, एक्साईजमध्ये काम करतो म्हणजे डॉक्युमेंटेशन बनवणं हे ते. नाही म्हणे त्याची आत्ता तर काय तुम्हाला एवढ्याच सांगणार नाही आम्ही. 15 दिवस असेच घालवले माझे. मला समजलं की मला बोलवलं आहे तर काम मला देत नाहीत, म्हणजे काहीतरी इंटरनली यांचा प्रॉब्लेम झालेला आहे. मी बोललो तिथल्या कलिग्स जे 15 दिवसात झाले होते त्यांच्याशी, तर माझ्या आधी जो होता त्याला थोडा मी जॉईन झालो होतो म्हणून राग आला होता, आणि माझ्यावर जी बॉस होती तिला मला मॅनेजर करणार आहेत 6 महिन्यांनी याचा राग होता. त्याच्यामध्ये मला कोंडून टाकला होता या सगळ्यांनी. त्यात अजून तिथे एक वेगळं इंटरनल पॉलिटिक्स चालायचं काहीतरी आतल्यात. त्या सगळ्याचा मला त्यांनी पुरेपूर फायदा घेतला होता की ह्याला आपण पूर्ण त्रास द्यायचा या गोष्टींचा. त्या पद्धतीने मी घेत जातही राहिलो. 17व्या 18व्या दिवशी शेवटी मी HR चे जे मॅनेजर होते, जनरल मॅनेजर मुंबईला बसायचे, त्यांना फोन करून सांगितलं सर मला काही इथे काम करायची इच्छा राहिली नाही, कारण मला कामच नाही आणि माझ्याशी कुणी धड बोले नाही. मी सकाळचा येतो आणि संध्याकाळचा घरी जातो, याच्या पलीकडे मी काहीच करत नाही. त्याने 4-5 दिवस घालवले. तिथून मुंबईला यायचं आणि इंटरव्ह्यू द्यायचं म्हणजे सुट्टी टाकायची.
एक दोनदा करायचा प्रयत्न केला पण तेही शक्य नाही झालं. कारण मुंबईमध्ये येऊन इंटरव्ह्यू एका दिवसात होतच नाही, एक एक कॉल, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड. मग आता काय करायचं, तर आता जॉब सोडायचा ही वेळ आली. आणि ज्यावेळेला त्यांनाही कळलं की हा जॉब सोडून जातो आहे, त्यावेळेला त्यांनी काही नाही काही काढून माझ्या अंगावरती थोपायचं सुरुवात केली. म्हणजे तुझ्या ड्रॉवरला पेपरच होते, मग तू सांगितलेच नाहीस, म्हणजे काहीतरी खोटं सांगायचं, ह्याला अडकवायचं. शेवटी मी 4 दिवस घरी राहिलो, महाडमध्येच होतो पण घरी राहिलो. मी सांगितलं मुंबईला गेलेलो आणि महाडमध्येच थांबलो. आणि मग ठरवलं मिसेस बरोबर बसून, काय करूया आपण, पुन्हा मुंबईला जाऊया, जॉब तर नाही आहे, मुंबईमध्ये जाऊन शकतो मी, ॲटलिस्ट मुंबईमध्ये गेल्यानंतर काहीतरी हातपाय तर मारायला मिळेल. सगळं ठरलं, इकडे आई वडिलांशी नाही, वडिलांशी नाही जास्त, म्हणजे वडिलांची भीती होती म्हणा, त्याच्यामुळे त्यांना सांगू नाही शकलो. आईला सांगितलं, आई बोलली त्रास असेल तर रिटर्न. त्या पद्धतीने सगळं केलं, एखादा गाडी बोलवली, टेम्पोमध्ये सामान भरलं आणि ज्या दिवशी निघणार त्या दिवशी मला कंपनीमधून फोन यायला सुरुवात झाली की तुम्ही ड्रॉवरमध्ये फाईल ठेवलेली आहे आणि ती फाईल मिळत नाही, त्याच्यामुळे कंपनीचं नुकसान होतं आहे, आम्ही तुमच्यावरती पोलीस केस करू, आम्ही तुम्हाला इथे अडकवू तिथे अडकवू. म्हणजे पूर्ण घाबरवायची सुरुवात केली मला, हा महाडच्या बाहेर कसा जातो याचं पूर्ण तयारी करून ठेवली होती की ह्याला बाहेर काढूच नाही द्यायचं. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ते वंदना विरा बोर्लेंचे मिस्टर होते तिथेच, ते पण त्याच MIDC मध्ये होते, त्यांची थोडीफार ओळख होती पॉलिटिक्समध्ये. ते बोलले तू बिंदास बाहेर जा, तुला कुणी काही करणार नाही. उदी दिली होती थोडी, उदी लावली, आम्ही बाहेर पडलो तिथून, म्हणजे पूर्ण महार सोडून निघूनच आलो मी इथे मुंबईमध्ये. त्यांनी मला सांगितलं तुझी इथे NC पडलेली आहे, तुला इथे येऊन सगळे ते क्लिअर करून जावं लागेल. मी काय तिकडे परत मागे फिरून बघितलंच नाही की ह्यांनी मला काय त्रास दिला आणि काय नाही. ते इथे आलो. इथे आल्यानंतर प्रश्न उभा राहिला जॉबचा, जॉब कुठून मिळणार. मग इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. इथे जाण्याआधी जो सेटअप होता तो एका मित्राला असा सोडून गेलो होतो, म्हणजे कन्सल्टन्सी वगैरे ट्रॅव्हलिंगचं करायचं होते की तू सांभाळ, त्याला पूर्ण दिल्यामुळे तो पुन्हा देईल किंवा त्याच्याकडे पुन्हा मागणे योग्य वाटे ना. म्हणून म्हटलं ठीक आहे, महिनाभर निघून जाईल आपलं कसं तरी. त्याच्यात घर घेतलं होतं मुरबाडला एक, त्याचे EMI, आई थोडी आजारी होती तर तिच्यासाठी मोठा एक्सपेन्सेस आले होते, ते मुलगा थोडाफार आजारी असायचो त्याचे एक्सपेन्सेस, पुन्हा घरात काहीतरी घर चालवण्यासाठी संसार असल्यामुळे जमेना म्हणजे जम बसत नव्हता. तो पहिला महिना कसा तरी असा थोडा काढत मागे पुढे गेला. दुसऱ्या महिन्याला समजलं की आता EMI भरायलाही पैसे नाही, बँक तर EMI मागणार. कारण मी जॉब सोडल्यामुळे मला 2 महिन्याचा ब्लॉक पडला होता एकदम. मग काय करूया, मग घरातलं थोडं सोनं होतं ते गहाण ठेवलं. सोनं गहाण ठेवल्यानंतर मग असं झालं की सोनं गहाण किती दिवस ठेवणार, म्हणून मग एकाकडून व्याजावर पैसे उचलले, ते सोनं गहाण ते सोडलं. म्हणजे असं चक्र फिरत गेले की हे सोडवण्यासाठी ते सोडवण्यासाठी ते. त्यात मग मी जिथे घर घेतलेलं तो बिल्डर कंटिन्यू कॉल करायला लागला, पैसे भरा नाही तर घर विका, पैसे भरा नाही तर घर विका. पैसे भरणं तर शक्यच नव्हतं कारण माझ्या हातात एवढी मोठी कॅश नव्हती. मी त्याला काही दिवस मागितले, त्याने दिलेही मला, ओळखीचे होते त्याच्यामुळे त्यांनी मला दिवसही दिले, पण मला कॅश देणंच शक्य होईना त्यांना आता याच्या पुढे. मग अशी वेळ आली की सोनंही जायची वेळ आली, मग व्याजाचे पैसे वाढवले अजून, मग सोनं पुन्हा सोडून आणलं, पुन्हा गहाण ठेवलं, पुन्हा वाढवत गेलो, सगळं हेच सुरू होतं. ह्याच्यामुळे बरेच इंटरव्ह्यू दिले, कुठेच काही नाही. ह्यात असं झालं होतं की मी महाडला असताना मला मुलाच्या बाबतीत अनुभव आला होता बापूंबद्दल, तर मी तिथे विचारलं होतं की हे कुठे जायचं काय करायचं, कारण मला मी कल्याणमध्ये कुठे होतं काय मला काहीच आयडिया नव्हती. तिने महाडचं सांगितलं होतं मला, ते बोलली कल्याणमध्ये असेल कुठेतरी विचार. तिनेच इन्क्वायरी केली तेव्हा कळलं की इथे कल्याणमध्ये मोहिंदर सिंग स्कूलला उपासना चालायची. मी नवीन, उपासना म्हणजे काय हा शब्दच मला माहीत नव्हता. पहिली गोष्ट, गेलो पहिल्या दिवशी उपासना केंद्रामध्ये जाऊन बसलो, कुणीच ओळखीचे चेहरे नाहीत, काय करायचं माहीत नाही. मी होते, माझी मिसेस होती. उपासना सुरू झाली तरी कळेना की उपासना सुरू झाली म्हणून. तिथे रामरक्षा, हनुमान चालीसा, अनिरुद्ध चालीसा वगैरे सगळं अननोन, म्हणजे कधीतरी वाचलेलं पण कधी असं कंटिन्युअस वाचणार नाही. बसलो, म्हणजे पहिले काही शनिवार असेच गेले की कुणाला ओळखायचं नाही आणि कुणी मला ओळखायचं नाही, यायचं बसायचं, उपासना झाली की घरी निघून जायचं. जॉबसाठी प्रयत्न खूप चालू होते, म्हणजे येऊन बसायचो तर बापूंच्या पादुका दिसतील याच डायरेक्शनमध्ये बसायचो की बापूंचा फोटो आणि पादुका दिसल्याच पाहिजेत. पूर्ण उपासनेमध्ये बापूंच्या पादुकांकडे बघायचो, काय मागायचं ही पण इच्छा व्हायची नाही, देतील काहीतरी हा एक विश्वास फक्त मनात ठेवून करत होतो. नंतर हळूहळू कळलं की इथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात, म्हणजे सेवा होतात, हे होतात. मग एक दोन माझ्या वयाची मुलं, माझ्यापेक्षा लहान मुलं, ते अटॅच झालीत. तेव्हा कळलं की केंद्रामध्ये काय होतं नेमकं, केंद्र आहे, केंद्रात काय काय चालतं. तोपर्यंत असंच येणं जाणंच चालू होतं. मग ओळख झाली, म्हणजे केंद्रात कोणकोण आहेत तेच माहीत नव्हतं, पण ओळख झाली की प्रमुख सेवक कोण आहेत, बाकी कार्यकर्ते कोण आहेत. तर मग प्रमुख सेवकांमध्ये मुग्धावीरा दुर्वे भेटल्या, असं तोंड ओळख, इतकं असं पर्सनल ओळख वगैरे असे काहीच नाही. एकदा फक्त केंद्रामध्ये झालं काय की अनाऊन्समेंट झाली की कोटिंबेला सेवा आहे,
कुणाकडे बसची अरेंजमेंट असेल किंवा बसवाले ओळखीचे असतील तर सांगा. मला जॉब नव्हताच, त्याच्यामुळे मला या कामामध्ये खूप इंटरेस्ट, तर जॉब नाही तर काय करायचं, तर हे सगळं करायचं. मग त्यात असं होतं की वडिलांना घरात बसलेलं आवडायचं नाही, म्हणजे कमवता येस तर कमव, तुझं तू कमव आणि संसार चालू, म्हणजे अक्षरशः रागीट पण नाही आणि इतकं प्रेमळही नाही, पण तुमचं तुम्ही करा या या तत्वाचे ते. मग करायचो काय, सकाळी उठायचो, मस्त फ्रेश वगैरे व्हायचो, आंघोळ करायचो, कपडे घालायचो चांगले, गाडी घ्यायचो, बाईक, आणि निघायचो, आणि रस्त्यात जो मित्र भेटेल त्याच्याबरोबर दोन दोन तीन तीन तास गप्पा मारायचो, किंवा त्याचं काम असेल ते काम करायचो. का तर घरी गेलो तर वडील विचारतील कुठं होतास, काम ना कामाला नाही जात का, जी भीती होती मनामध्ये की घरात विचारणारच आणि हे, आणि थोडाफार तर पैसा दिला पाहिजे म्हणून काहीतरी करायचा प्रयत्न करायचो, म्हणजे कुणाला तरी गाडी बुक करून द्यायचो. पण असं व्हायचं की ज्याला गाडी बुक करून द्यायचं ते ओळखीचे असायचे, त्यांच्याकडे कुणी 1000 रुपयाला देतो गाडी तर मी 1200ला सांगेल, असं कधीच झालं नाही माझ्याकडनं. मी उलट त्यालाच बोलायचो, अरे थोडं कमी करून दे रे त्यांना, आणि आहे तीच प्राईस त्यांना, म्हणजे कमिशन बेसिसवरती तर मला बोलताच आलं नाही कुणा, त्याच्यामुळे पैशाचा सोर्सच राहिला नाही. कन्सल्टन्सी पण पूर्ण ठप्प झाली होती, यामध्ये मला 4-5 महिन्याचा ब्रेक मिळाला होता. म्हणजे पूर्ण आमच्या फील्डमध्ये असं होतं की कंटिन्युअस रोज अपडेट असलं पाहिजे एक्साईजमध्ये, नवीन रूल्स, नोटिफिकेशन काही नाही, फक्त वाचायचो पण कुणाला सांगू शकत नव्हतो. मग ती अनाउन्समेंट ऐकली होती मी केंद्रामध्ये, तर मग आता कुणाला भेटू, तर मग असेच कार्यकर्ते होते, पण विचारलं म्हणलं अरे माझ्या ओळखीचे आहेत चालतील का, म्हणजे मी ट्रॅव्हल्सवाला नाही पण माझ्या ओळखीचे आहेत, मी करायचो आधी. म्हणजे हो चालेल. मी विचारलं, जाऊन मुग्धावीरा दुर्वेंना भेटलो, त्यांनी सांगितलं हो विचारून या तुम्ही, प्राईस सांगा आम्हाला काय जी काय होईल ती. मी प्राईस सांगितली त्याला, विचारलं त्या ट्रॅव्हल्सवाल्याला, त्यांना पण समजलं की त्यांच्या कदाचित बजेटमध्ये बसलं किंवा आधीच्यापेक्षा कमी असेल, त्या बोलल्या हो चालेल तू डन कर. म्हटलं चालेल, तुम्ही मला ॲडव्हान्स द्या मी डन करतो. ह्यामध्ये थोडीफारच ओळख हा प्रमुख सेवकांबरोबर, त्या बोलल्या माझ्या घरी आहे गोल्डन पार्कला, मी तिथे तुम्हाला देईल. म्हटलं ठीक आहे. मी ॲडव्हान्स घ्यायला 5-1000 रुपये ॲडव्हान्स घ्यायला म्हणून दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरी गेलो सकाळचा. त्यांना माहीतच नाही माझ्या बाबतीत काय, मला माहीत नाही त्यांच्या बाबतीत काय. त्यांनी मला जनरली असंच विचारलं, अरे तू काय करतोस, म्हणजे तुझा हाच बिझनेस आहे का काही बिझनेस आहे. तर मला ना भरून आलं असं डोळ्यामध्ये, कारण मी 6 महिने काहीच करत नव्हतो, मला सांगताच आलं नाही की मी काय करत होतो. ते काय करत होतो, सकाळी उठायचो, बाहेर पडायचो, कुणी जे सांगेल ते काम करायचो, परत घरी जायचो, म्हणजे मिसेसला सांगायचो जेवायला मी येते ना जेव, कारण देण्यासारखं काहीच नव्हतं. सोनं नाणं तर सगळं आधीच गेलं होतं, कर्जाचा बोजा अंगावरती होता, घर चाललं होतं मुरबडला घेतलेलं, म्हणजे सेकंड होम जसं घेतलं होतं ते सेकंड होमच चाललं होतं. खूप प्रेशर आणि रोज कुणाचा नाही कुणाचा फोन कर्जासाठी, अरे माझे पैसे घेतले होतेच, मग त्याचे घ्यायसाठी दुसऱ्यांचे. तर त्यांनी पटकन विचारलं आणि माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं नाही मी काहीच करत नाही, मी ॲक्च्युली जॉबला होतो पण मला 6 महिने झालं. म्हटलं घरीच आहे जॉब नाही, म्हटलं आता काय. त्यांना ते जाणवलं की हा खरंच काय आहे, त्या बोलल्या अरे इतकं नको वाईट वाटून घेऊ, मी तुला काही सांगते ते कर. त्या बोलल्या दादांना जा एकदा भेट, सुचित दादांना, ते काय सांगतील त्या गोष्टी कर. मला सुचित दादा फक्त फोटोत माहिती, पर्सनली मी कधी बघितलं नव्हतं त्यांना. म्हटलं ठीक आहे मी जाईल ना. म्हटलं काही खर्चिक गोष्टी आहेत का, त्या बोलल्या तिथे जाऊन तर मग कळेल तुला, आणि काय असेल तर मला सांग बोलल्या त्या. म्हटलं ठीक आहे मी सांगतो. गेलो तिथे, पहिल्यांदा गेलो होतो, म्हणजे हॅपी होमला जाऊन आलो होतो पण दादांकडे पहिल्यांदा गेलो होतो. मेडिकलची खूप मोठी लाईन, त्याच्यानंतर पर्सनल इश्यू वगैरे, मग मला घेतला आतमध्ये. नवीनच होतो, हरिओम केलं फक्त दादांना, आणि दादांना सांगायला सुरुवात केली दादा असं, दादांनी मध्येच थांबवलं आणि 2-3 गोष्टी सांगितल्या त्यांनी. त्यावेळेला घोर कष्टोधरण पठण सांगितलं, दत्तयाग सांगितले 3, आणि रोज घरी घोर कष्टोधरण पठणाचं वाचन करायला सांगितलं संध्याकाळी. मला आता मी खरं सांगतो, मला त्यावेळेला घोर कष्टोधरण पठण हा शब्द आज मी व्यवस्थित उच्चारतो, मला तेव्हा तो शब्दच समजला नाही, मी इतका गडबडलो, मला लिहूनही घेता आला नाही, आणि ते इतक्या काही सेकंदासाठी म्हणजे मीटिंग झाली. त्यात त्यांनाही विचारायच्या पुरत तुम्ही काय सांगितलं मला, ती पण भीती. मी त्याच्यामुळे असं घोर असं इतकंच समजलं, ते समजून बाहेर आलो. बाहेर आल्या त्यांना फोन लावला मुग्धावीरांना की मला असं असं काहीतरी सांगितलं, मला नाही समजलं काय सांगितलं. तर त्या बोलले तू घरी आहे, माझ्याकडे आहे सगळं, मी तुला देईल. तर ठीक आहे मी घरी आलो, त्यांनी मला ते घोरकष्टोधरम पठण दिलं, सांगितलं दत्त या कुठे करतात, जुईनगरला करतात. तिकडे गेलो, तिकडे कळलं कॉस्ट आहे, मग कॉस्टसाठी काय करूया, तर मग थोडे पैसे इकडनं तिकडनं, मग थोडं पुन्हा काही गहाण ठेवूया, कुणाकडनं घेऊया, अरेंज करून ते केलं. मी सांगतो मी दत्तयाग ज्या दिवशी केला त्या दिवसापासून मला 15-16 दिवसामध्ये एका इंटरव्ह्यूला कॉल आला, फक्त मी दत्तयाग करून आलो आणि घोरकष्टोधरम पठणाचं पठण चालू होतं रोज घरी, माझं वाचन चालू होतं रोज घरी. 15 दिवसात एक कॉल आला, सांगितलं सिएट टायरला आहे. सिएट टायर मला माहीतच नव्हती त्यावेळेला, सिएट टायर म्हणजे कुठली कंपनी हीच माहीत नव्हती. मी कंपनीत गेलो तेव्हा मला कळलं की ही कंपनी किती मोठी आहे. म्हटलं अरे मला 6 महिन्याचा गॅप आहे, कंपनी घेईल का, कारण कॉर्पोरेट लेवल होती ती पूर्ण. इंटरव्ह्यू झाली, पहिली इंटरव्ह्यू माझी एकदम व्यवस्थित गेली बापूंच्या कृपेने.
परत 10 दिवसाचा गॅप गेला. 10 दिवसानंतर मला सांगितलं की तुमची सेकंड राऊंड आहे. सेकंड राऊंडला गेलो, त्या बिटवीन आमचा ब्लड डोनेशन कॅम्प झाला होता. तर ब्लड डोनेशन कॅम्पला अरेंज राहिल्यामुळे आम्हाला पुष्पवृष्टी मिळाली होती. मला सांगितलं होतं सेकंड कॉल आहे, सेकंड कॉलही झाला माझा, सेकंड राऊंडही कम्प्लीट झाला आणि 4 दिवसानंतर काहीतरी पुष्पवृष्टी होती आम्हाला गुरुवारची. पुष्पवृष्टीसाठी मी आणि माझी मिसेस घरून निघालो माझ्या छोट मुलाला घेऊन. मी कुर्ल्यात उतरलो, कुर्ल्यामधून रिक्षा पकडण्यासाठी म्हणून असं चालत होतो पुढे. त्या बिटवीन 15-20 दिवसाच्या पिरियडमध्ये मला ज्यांनी सांगितलं होतं की ज्यांनी हा कॉल दिला होता प्लेसमेंटने, त्या मुलीला मी रोज फोन करून पिडायचो. सकाळी 10 फोन करायचो आणि संध्याकाळी 6 फोन करायचो. मॅडम काय झालं का माझं, बघा ना काय झालं असं. तिला एवढं पण सांगून ठेवलं होतं, मॅडम झालं ना तर एक पगार तुम्हाला देईल मी. ती ॲक्च्युली बोलली मला एकदा, तिने शेवटी सांगितलं, अरे मला तुझ्याकडनं काय नाही मिळणार, कंपनीकडनं मिळेल, आलं तर मी तुला नक्की सांगेल, तू नको काळजी करू. तिलाही कळलं होतं की खरंच याला कामाची किती गरज येते. उतरलो कुर्ल्यामध्ये, असं पुढे चालत होतो बांद्र्याला रिक्षा पकडण्यासाठी आणि मला कॉल आला तिचा, अरे तुझं ना फायनल झालं, म्हणजे तुला फुल सिलेक्ट केलेलं आहे, फक्त तुझ्या CTC साठी बोलणार आहेत तुझ्याबरोबर. ज्या दिवशी गुरुवारी मला पुष्पवृष्टी मिळाली होती, म्हणजे बापूंकडे मी पुष्पवृष्टीसाठी जात होतो, त्या दिवशी मला तो जॉबचा कॉल फायनली मिळाला. ती बोलली फक्त तुला CTC साठी ठेवतील. खरंच सांगतो, त्या दिवशी बापूंकडे गेलो ना तर बापू समोर आल्यानंतर फक्त डोळ्यातनं पाणी येत होतं आणि हातातून पुष्पवृष्टी व्हायला जात होती. की 6 महिन्यात जे झालं नाही ते फक्त 1-15 दिवसामध्ये मला काहीतरी समजलं, मी ते केलं आणि ते माझ्या पुढ्यात आले. कारण 6 महिन्यात मला कळलं होतं मला किती पैशांची गरज होती. ती 10 रुपये खिशात असायचे, 10 रुपये घेऊन दिवसभर फिरायचो पण जेवायचो नाही बाहेर, कुणाकडे मागायची लाज वाटायची. देणारे खूप होते, म्हणजे या प्रसंगामध्ये कळलं की जवळचे कोण लांबचे कोण, देणारे खूप होते, मग कुणाकडे हात कसा पसरायचा. जॉबचा त्या दिवशी कन्फर्मेशन हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती की मला जॉब लागतोय, काहीतरी काम करायला मिळते, कारण घरात बसून बसून वेडा झालो होतो मी. पुष्पवृष्टी झाली, घरी आलो, 3 दिवसानंतर एक सोमवारी मला लगेच कॉल आला की तुमच्या मेलवरती CTC पाठवली आहे, CTC चेक करा आणि आम्हाला कन्फर्मेशन द्या की तुम्ही कुठल्या दिवसापासून जॉईन होणार आहे. एक संध्याकाळचा कॉल केला होता त्या HR मधून मला. मी CTC बघितली, मी खरंच आश्चर्यचकित झालो. मला 6 महिन्याचा गॅप होता आमच्या लीगल फील्डमध्ये, 6 महिन्याचा गॅप म्हणजे 1 ते 1.5 वर्ष मागे असं कन्सिडरच करतात डायरेक्टली, कारण मी लिटिगेशन्स बघायचो. त्या 6 महिन्यामध्ये मला जो 6 महिन्यापूर्वी CTC होता जसाच्या तसा CTC मला पूर्णच्या पूर्ण त्या 6 महिन्यात मला दिला होता. हातात काहीच नाही माझ्या, म्हणजे काही कट केलं ना काय नाही काय नाही, इन हँड वगैरे कुठेच कटिंग नाही माझी. जो आधी 6 महिन्यापूर्वी होता आणि ब्रेक मिळाल्यानंतर होता जसाच्या तसा दिला होता. मी बघून आश्चर्यचकित झालो. मला वाटलं होतं की माझी CTC कमीत कमी हे लोक 15-20% कमी करणार, म्हणजे करणारच, कारण गॅप होता 6 महिन्याचा. मी समजू शकत होतो की मार्केटमध्ये काय चालतं ते, पण काहीच नाही कुठे. मी खरंच नेट समोर बसलो होतो आणि खरंच डोळ्यात पाणी आलं की हे कुणामुळे ते कळू लागलं होतं की बापू कसा मला मदत करतो. मी कधी म्हणजे असा समोर येऊन कुठली सेवा केली नव्हती जास्त का काही नाही, म्हणजे कुठल्याही प्रकारचं चांगलं करण्यापर्यंतचं काहीच नाही, पण फक्त बापूंकडे उपासनेत येत होतो. जे दादांनी सांगितलं ते केलं आणि त्या दिवशी मी तिला रिप्लाय दिला की मला जॉईन व्हायचं. तिने इमिजिएटली रिप्लाय दिला उद्या जॉईन व्हा. दुसऱ्या दिवशी जॉईन झालो, कामाला सुरुवात केली आणि आज बापूंच्या ग्रुपने सगळं काही व्यवस्थित चालू आहे. कर्ज पुढच्या 3 महिन्यामध्ये हळूहळू कशी कमी झाली मला खरंच कळलं नाही. माझं घर जे माझ्या मागे बिल्डर लागला होता, वीक 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 माझे पैसे मला दे, त्यानेच मला ते घर विकून दिलं आणि वरतून मलाच त्याने पैसे दिले जास्त आणून. सोनं ऑटोमॅटिकली घरामध्ये हळूहळू यायला लागलं, सगळ्यांची कर्ज नील झालीत, म्हणजे ज्या प्रेशरमध्ये मी नेहमी असायचो तो प्रेशर हळूहळू माझ्यापासून लांब निघत गेला. फक्त बापूंच्या उपासनेत जाऊन बसायचो, पादुकांकडे बघून मी म्हणायचो बापू काहीतरी करा, शक्यच नाही म्हटलं जगणं आता, कारण सगळ्यांचा प्रेशर घेऊन नाही जगू शकत. फक्त त्या पादुकांकडे मनातल्या मनात बोललो आणि त्या बापूंनी माझ्या पुढे सगळं करून ठेवलं. खरंच बापू किती ग्रेट आहे खरंच. हरिओम श्रीराम अंबज्ञा.